वरुड शहरातील गजबजलेल्या केदार चौकात असलेल्या बाजार चौकात सोमवारी दुपारच्या दरम्यान लाल रंगाची गर्भवती गाय तळफत असताना गोप्रेमी चंदू कडू यांना आढळून आली. चंदू यांनी गायीची प्रकृती पाहिली असता गर्भवती वासराला जन्म देण्याच्या अवस्थेत आढळून आली. चंदू कडू यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून माहिती आपले सहकारी गोरक्षण मित्र सतीश गुल्हाने व रुपेश शर्मा यांना दिली. त्यांनी गायीची परिस्थिती पाहून याबाबत माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण सारडे, सहकारी डॉक्टर शिवणकर, डॉक्टर पोकळे यांना दिली. डॉक्टरच्या रेस्क्यू टीमने गर्भवती गायीची पशु वैद्यकीय तपासणी करून गायीच्या पोटात असलेले वासरू मृत अवस्थेत आढळून आल्याने गर्भपिशवी बाहेर आल्याने गर्भवती गायीवर शस्त्रक्रिया करून उपस्थित गोरक्षकाच्या मदतीने मृत दोन तोंड्या वासराला गर्भातून बाहेर काढण्यात आले. गर्भवती गायीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून उपचाराकरिता गोपालकृष्ण गोरक्षण येथे ठेवण्यात आले आहे. तर मृत दोन तोंड असलेल्या वासराला गोप्रेमीच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. बहुधा दोन तोंडाचे वासर जन्म होण्याचा प्रकार कमी आहे. नैसर्गिकरित्या हा सदर गायीने दोन तोंडाच्या वासराला जन्म दिला असल्याची माहिती वरुड येथील पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण सारडे यांनी सांगितले. आम्ही गोरक्षणच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाजार चौकात एका गायीला प्रसूती वेदना होत होत्या. त्या ठिकाणी आम्ही त्या गायीच्या गर्भाशयाची पाहणी केली असता त्या गाई वासरू बाहेर येत नव्हतं, कारण त्याला दोन तोंडे आणि चार पाय होते. त्यामुळं त्याची पोझिशन क्लिअर करून त्या वासराला आम्ही दोऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढलो आणि जी गाय जी अंतव्यस्त होती तिची योग्य उपचार करून तिचा गर्भाशयाचा भाग सुद्धा बाहेर आला होता तो आतमध्ये टाकून त्याला उपचार करून आता सध्या गाय हे चांगली आहे आणि गोरक्षणमध्ये ते आता सध्या चारा पाणी व्यवस्थित सुरू आहे तिचं. पण तो मृत वासरू मृत निघालं होतं, त्याला दोन तोंडे आणि चार पाय असल्यामुळे ते वासरू बाहेर येत नव्हतं. तर त्याचा हे घटना आपल्या एरियात आता इतक्यातच बऱ्याच दिवसापासून कधी झाली नव्हती. मागील काळात एक दोन वासरं आम्ही पाहिले पण ही एखाद्याच वेळेस असे शंभरातून एखाद्या गायला असे वासरू होऊ शकते. संजय गारपवार, विदर्भ न्यूज, वरुड.